विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर संत ज्ञानेश्वर नगर लातूर मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता दुसरी तील मराठी विषयातील पाठ 17 दिनदर्शिका हा घटक अभ्यासणार आहोत. आता दिनदर्शिका म्हणल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्याला आपण कॅलेंडर वगैरे म्हणतो, प्रत्येकाच्या घरात असते, त्याचा उपयोग काय, त्याचे फायदे काय, किंवा आपण ते घरामध्ये कशासाठी ठेवतो, याची सर्वसाधारण माहिती आपल्या सर्वांना आहे. आज वार कोणता आहे, तारीख कोणती आहे, कोणता सण आहे, सुट्टी कोणत्या दिवशी आहे, किती दिवसानंतर आहे, हे सर्व आपण या दिनदर्शिकेमध्ये पाहून ठरवतो. किंवा लगेच आपल्याला लक्षात येतंय दिनदर्शिकेमध्ये तारखा वार पाहून आपल्याला त्या दिवशी कोणता सण आहे, या महिन्यामध्ये कोणते उत्सव येतात, हे आपण निश्चित करू शकतो. जर दिनदर्शिका नसेल तर काय होईल, आपल्याला वार लक्षात आला तर तारीख लक्षात येणार नाही, तारीख लक्षात आली तर वार लक्षात येणार नाही. शिवाय सध्या झालेला दिवाळी हा सण कोणत्या महिन्यात आला, किती तारखेला आला, रक्षाबंधन कधी आहे, नागपंचमी कधी आहे, वेळामावश्या कधी आहे, नाताळ कधी येतो, हे कोणता वार येईल, त्या सणा दिवशी कोणता वार येईल, हे आपल्याला निश्चित करता येणार नाही किंवा फिक्स सांगता येणार नाही. आणि म्हणून ही दिनदर्शिका आपण भिंतीवर टाकली, दिनदर्शिका वर्षभर उपयोगी पडणारी दिनदर्शिका आहे. आणि तेच आपल्याला या पाठामध्ये सांगितलेलं आहे, ते कसं वर. काही मुलं अशी चर्चा करत असतात की आपल्या प्रत्येकाच्या घरी दिनदर्शिका आहे, तर त्याचा उपयोग काय आहे. शाळेमध्ये सर्व मुलं काही वर्ग मित्र जमा होतात, मग सर्व मुलं जमा झाल्यानंतर हा दिनदर्शिकेचे विषय निघाल्यानंतर दिनू काय म्हणतो, त्यामध्ये दिनू, रहीम, मुमताज, रंजना, हेमांगी आणि अर्चना असे काही विद्यार्थी मित्र मैत्रिणी आपापसात चर्चा करत असतात. मग दिनू म्हणतो, मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात आपला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला आपल्या भारत देश स्वतंत्र झाला, आणि त्यामुळं दरवर्षी 15 ऑगस्ट महिन्यातील 15 तारखेला कोणताही वार असो, 15 तारखेला स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतो. आणि मग दिनू म्हणतो, मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात आपला स्वातंत्र्य दिन साजरा झाला, शाळेत झेंडावंदन झाले, प्रभात फेरी निघाली, भाषणे झाली, मुलांना खाऊ दिला, आता 26 जानेवारीला आपल्या शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा होईल. लक्षात आलं, दिनू काय म्हणतो, तिथे जमलेल्या जे काही अर्चना, रंजना, रहीम, मुमताज, हे जे काही त्यांचे मित्र होते त्यांच्यामध्ये बसून 15 ऑगस्टला जो स्वातंत्र्य दिन साजरा झाला त्यामध्ये प्रभात फेरी निघाली, मुलांची भाषणं झाली, मुलांना खाऊ दिला, आणि मग आता 26 जानेवारी म्हणजे 26 जानेवारीला पण आपल्या शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा होईल असं दिनू म्हणतो. आणि मग दिनू म्हणल्यानंतर रहीम काय म्हणतो, दिनू तुला कसं रे कळते कोणत्या दिवशी काय साजरे होणार आहे, ते कोणत्या दिवशी सुट्टी आहे, ते लक्षात आलं. रहीम काय म्हणतो दिनूला, मग ज्यावेळेस दिनूने म्हणतो 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा झाला, आपण त्या दिवशी असं असं केलो, आणि आता 26 जानेवारीला म्हणजे तो झालेली घटना होणारी घटना हे पण सांगत होता दिनू, आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा होईल असं दिनू म्हणल्यानंतर रहीम दिनूला म्हणतो, दिनू अरे तुला कसं कळतंय कि कोणत्या दिवशी कोणता सण आहे, कोणता उत्सव आहे, किंवा काय साजरा होणार आहे, हे तुला कसं काय समजणार आहे, किंवा कोणत्या दिवशी सुट्टी आहे, हे तुला कसं लक्षात येते असं म्हणल्यानंतर दिनू काय म्हणतो, त्यात काय एवढं, घरी दिनदर्शिका असते ना,
त्या सर्व माहिती दिलेली असते आणि मग प्रत्येकाच्या घरी दिनदर्शिका असते तेच देऊ सांगतो त्यात काय होतं मी दिनदर्शिका पाहतो दिनदर्शिकेवरची माहिती तुम्हाला सांगतोय असं दिनू रहीमला म्हणतो आणि मग मुमताज मध्ये काय काय माहिती असते दिनदर्शिकेत मग मुमताज मध्ये दिनदर्शिकेत काय काय माहिती असते तर बघा आता काय काय माहिती असते हे सुट्टीचे दिवस रविवार म्हणजे सुट्टीचे कोणत्या कोणत्या तारखेला येतात 5 12 19 26 या तारखेला रविवार येतो म्हणजे आपल्याला तारीख आणि वार तारीख जरी लक्षात राहिली तरी वार लक्षात घ्यायची आवश्यकता नाही रविवार सुट्टी असते पण रविवार कोणत्या कोणत्या तारखेला येतो 5 तारखेला 12 तारखेला 19 तारखेला 26 तारखेला म्हणजे मुमताज म्हणते दिनदर्शिकेत काय काय असते तर बघा दिनोकामध्ये दिनदर्शिकेमध्ये वर्ष महिना वार आणि दिनांक एवढे दिलेले असतात लक्षात घ्या यामध्ये कोणतं वर्ष आहे हे वर्ष हे 2020 हे वर्ष आहे महिना जानेवारी महिना बघा प्रत्येक पेजवर वेगवेगळे वर्ष वेगवेगळा महिना असतो 2020 हा वर्ष प्रत्येक दिनदर्शिकेत वेगवेगळे वर्ष 2020 च्या दिनदर्शिकेत 2020 च दाखवणार 2018 च्या 2018 दाखवणार आणि म्हणून 2020 हे वर्ष आहे 2020 मधील फेब्रुवारी महिन्यातील ही दिनदर्शिका आहे लक्षात आलं हा फेब्रुवारी महिना दुसरा महिना आहे म्हणजे त्या वर्षातील किती क्रमांकाचा महिना आहे जानेवारी पहिला महिना आहे फेब्रुवारी दुसरा मार्च तिसरा एप्रिल चौथा मे पाचवा याप्रमाणे इथे क्रमांक महिन्यांचं नाव वर्ष हे दिलेलं आहे त्याचबरोबर र म्हणजे रविवार सो म्हणजे सोमवार मंग म्हणजे मंगळवार गु म्हणजे बुधवार गु म्हणजे गुरुवार शु म्हणजे शुक्रवार आणि श म्हणजे शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार त्या आठवड्याचे 7 वार म्हणजे वर्ष महिना वार यांची आपल्याला माहिती दिलेली आहे याबरोबर काय दिलेलं आहे दिनांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 हे जे काही एकपासून ते 31 पर्यंतचे जे काही दिनांक दिलेले याचा क्रम हा वेगवेगळा आहे जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवस असेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 किंवा 29 दिवस असतात मार्च मध्ये परत 31 दिवस एप्रिल मध्ये 30 दिवस मे मध्ये 31 दिवस म्हणजे याप्रमाणे 30 31 कोणते महिने 28 29 याप्रमाणे प्रत्येक महिन्यातील दिनांक हे बदलत असतात दिनांक ही कमी जास्त असू शकतो नाही जानेवारी फेब्रुवारी सर्व डिसेंबर पर्यंत काय 31 ते 31 असं पण नसतंय काही महिने 30 दिवसाचे असतात काही महिने 31 दिवसाचे असतात तर काही महिने 28 किंवा 29 दिवसाचे असतात आणि म्हणून आपल्याला हे जी काही तारीख दिलेली आहे तारखा दाखवलेली आहे ही दिनांक पण आपल्याला काय दिनदर्शिकेमधून लक्षात येते जेणेकरून आपल्याला 23 तारखेला कोणता वार येईल म्हटल्यानंतर गुरुवार हे लक्षात आलं 20 तारखेला कोणता वार येईल म्हणले की सोमवार त्या लाईन मध्ये वार बघायचं 11 तारखेला कोणता म्हणले की शनिवार किंवा मंगळवारी 28 तारीख येते हे लक्षात यायला पाहिजे 21 तारीख येते 14 तारीख येते 7 तारीख किंवा शुक्रवारी 3, 10, 17, 24, 31 या 4-5 तारखा येतात हे लक्षात आलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला या दिनदर्शिकेमधून दिनू हेच म्हणतो की दिनदर्शिकेमध्ये वर्ष महिना वार आणि हे दिनांक हे सर्व आपल्याला लक्षात आणि म्हणून 15 तारखेला कोणता वार आहे 20 तारखेला कोणता वार आहे आपल्याला हे सहजरित्या दिनदर्शिकेमध्ये लक्षात येते आणि मग त्यानंतर असं म्हणल्यानंतर रंजना म्हणते आणखीन काय बरं असतंय एवढंच असतं का दिनदर्शिकेमध्ये रंजना म्हणते ठीक आहे वर्ष महिना वार दिनांक याशिवाय आणखी काय असतंय तर याशिवाय आणखी त्या महिन्यामध्ये हे 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत थोडक्यात हा जानेवारी हा महिन्यातील ही दिनदर्शिका आहे 2020 या वर्षातील जानेवारी महिन्यातील ही दिनदर्शिका आपल्या समोर दाखवलेली आहे यामध्ये फक्त दिनांक वार वर्ष आणि महिना एवढं लक्षात आलं का याचबरोबर प्रत्येक दिवसाचा दिन विशेष आपल्याला लक्षात येतो
लक्ष झालं प्रत्येक दिवसाचा प्रत्येक तारखेनुसार दिनांकानुसार तीन विशेष लक्ष देतो शिवाय कोणत्या या महिन्यातील कोणता कोणत्या दिवशी कोणता सण आहे उत्सव आहे हे सुद्धा लक्ष देते जसे की इथे मकर संक्रांती दिलेली आहे 15 तारखेला संकष्ट चतुर्थी 13 तारखेला म्हणजे प्रत्येक दिवशी पौष पौर्णिमा 10 तारखेला आहे गुरु गोविंद सिंह जयंती 2 तारखेला आहे म्हणजे अशा प्रकारे त्या त्या महिन्यातील त्या त्या दिवसांचा दिन विशेष आपल्याला इथे लक्षात येईल लक्षात आलं म्हणजे दिनोमंतमय यावर फक्त दिनांक वार आणि वर्ष याशिवाय विविध सण उत्सव दिलेले असतात थोर व्यक्तीची जयंती पुण्यतिथी असे दिन विशेष सुद्धा दिलेले असतात बघा सण उत्सव मकर संक्रांती चतुर्थी दाखवलेली आहे त्याबरोबर सण उत्सव झाल्यानंतर थोर पुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी पण असते बघा इकडे श्री गणेश जयंती किंवा मारुतराव मालेगावकर पुण्यतिथी त्याचबरोबर राहुल महाराज पुण्यतिथी इथे गुरु गोविंद सिंह जयंती म्हणजे असे सावित्रीबाई फुले जयंती 3 जानेवारीला म्हणजे असे प्रत्येक थोर पुरुषांच्या मोठ्या व्यक्तींची जयंती पुण्यतिथी सण उत्सव हे सगळं दिन विशेष पण दाखवलेले जातात त्या त्या दिवसाचं विशेष महत्व काय आहे त्या दिवशी काय घडलेलं होतं हे पण आपल्याला या दिनदर्शिकेमधून लक्षात येते असं दिनू इतर त्याच्या मित्रांना सांगत असतो त्याबरोबर हेमांगी असं म्हणण्यात हेमांगी लगेच म्हणते दिनू तुला तर फारच माहिती आहे रे हेमांगी काय म्हणते दिनू तुला या दिनदर्शिकेमधील फारच माहिती आहे रे असं म्हणल्यानंतर दिनू म्हणते हो मी रोज सकाळी दिनदर्शिका वाचतो दररोज सकाळी उठल्यानंतर शाळेत येण्यापूर्वी आज किती तारीख आहे उदाहरणार्थ 3 तारीख आहे म्हणजे आज महिला मुक्ती दिन सावित्रीबाई फुले जयंती हा दिन विशेष झाला त्या दिवशी म्हणजे रोज सकाळी दिनदर्शिका वाचतो मग शाळेत येतो त्यामुळे परिपाठात मला माहिती सांगता येते आणि मग आपल्याला आज काय आहे हे जरी थोडंफार कळालं तर आपल्याला शाळेच्या परिपाठामध्ये रोज दिन विशेष सांगायचं असेल त्यामध्ये आपल्याला अगदी आत्मविश्वासाने माहिती सांगता येते आणि म्हणून तो दिनू म्हणतो मी रोज सकाळी शाळेत येण्यापूर्वी ही दिनदर्शिका वाचतो आणि त्यामुळे मला दिनदर्शिकेमुळं वार कळतात तारीख कळते त्याचबरोबर सण उत्सव जयंती पुण्यतिथी हे सर्व लक्षात येते असं दिनू म्हणतो आणि मग अर्चनामध्ये चला मित्रांनो अर्चना सर्व मुलांना म्हणते सर्व बाकीच्या मित्रांना म्हणते चला मित्रांनो आपण वर्गातील दिनदर्शिका समजून घेऊ आणि म्हणून सर्वजण जे वर्गात टांगलेली दिनदर्शिका असते अशी त्या दिनदर्शिका समजून घेण्यासाठी येतात आणि मग त्यामुळे काय होते त्यांनी येऊन आता जी काही चर्चा झाली ते प्रत्यक्ष पाहतात खरंच रविवार आपल्याला रविवारी कोणते कोणते वार येतात हे समजतंय किंवा सोमवारी कोणते कोणते वार येतात म्हणजे दिनांकाचा उपयोग वाराशी काय निगडीत आहे काय संबंध आहे हे आपल्याला लक्षात येते 15 तारखेला वार कोणता आहे म्हणल्यानंतर बुधवार सांगता आला पाहिजे किंवा गुरुवारी 16 तारीख येते हे लक्षात आलं पाहिजे त्याचबरोबर महिन्याचा शेवटचा दिवस हा शुक्रवार न होतो 31 तारीख हे पण आपल्याला लक्षात येते त्याचबरोबर विविध सण उत्सव पुण्यतिथी जयंती हे पण आपल्याला या दिनदर्शिकेमधून लक्षात येत आहे हे प्रत्येक मुलांनी कळतात आणि मग ही जी दिनदर्शिका पाहिलेली आहे अशा प्रकारे दिनदर्शिका प्रत्येकाने आपापल्या समोर ठेवायचे आपल्या घरात की कोणत्याही वर्षातील दिनदर्शिका काढा आणि काही मी आता प्रश्न सांगणार आहे ते प्रश्न ऑब्झर्व करायचे त्या दिनदर्शिकेमध्ये जसे की तुम्ही एक ऑगस्ट महिन्याची दिनदर्शिका काढा जसं मी जानेवारीची काढली जानेवारी नंतर फेब्रुवारी त्यानंतर मार्च असे विविध दिनदर्शिका इथे 12 महिन्याचे 12 दिनदर्शिकेमध्ये 12 पेज अडकलेले असतात प्रत्येक महिन्याचे सेपरेट त्या त्या महिन्याची दिनदर्शिका असते आणि मग या दिनदर्शिकेमध्ये आपण जानेवारीचा जसा अभ्यास केला तसं तुम्ही ऑगस्ट महिन्याची दिनदर्शिका काढायची आणि त्यामध्ये ऑगस्ट महिन्यातील एकूण दिवस किती एका ओळीवर ऑगस्ट महिन्यातील एकूण दिवस किती त्याबरोबर त्यात आलेले एकूण रविवार किती
ऑगस्ट महिन्यामध्ये समजा जानेवारी मध्ये 4 रविवार आले म्हणजे ऑगस्ट मध्ये मी 4 रविवार येतील असं नाही गुरुवार हा इथे 5 वेळा आलेला आहे 1 2 3 4 5 वेळा आलेला आहे म्हणजे ऑगस्ट मध्ये गुरुवार 5 वेळा येतोय असं नाही तर आपल्याला काय करायचे ऑगस्ट मध्ये रविवार किती वेळा आलेले त्यानंतर एकूण ऑगस्ट महिन्यातील एकूण दिवस किती आहेत 5 वेळा आलेले कोणते कोणते वार आहेत जसे इथे 5 वेळा बुधवार गुरुवार शुक्रवार हे 3 वार आलेले आहेत तसे ऑगस्ट मध्ये वेगवेगळे वार येऊ शकतात ते वार पाहिजे त्यानंतर ऑगस्ट मध्ये आलेले सण ऑगस्ट मध्ये आलेले जयंती पुण्यतिथी आणि ऑगस्ट मध्ये आलेले अमावस्या जी आहे कोणत्या दिवशी आणि कोणत्या वारी दिनांक आणि वार ही एक आपल्याला माहिती करून घ्यायची तर हे तुम्ही घरी स्वयं अध्ययन करताना हे बारकाईने निरीक्षण करून याचे उत्तर लिहून काढायचे लक्षात आलं तर आज आपण इथे दिनदर्शिका काय असते आणि त्यामुळे होणारे फायदे हे आपण पाहिलेले आहे या पुढील व्हिडिओ मध्ये आपण पुढील अध्याय पाहणार आहोत तोपर्यंत